कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात परिस्थिती चिंताजनक बनली असतानाच आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे पीपीई किट्स दडवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बघूया संपूर्ण बातमी. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर मागणी करूनही कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, हातमोजे, पीपीई किट मिळत नसल्याची वारंवार तक्रार येत होती. आरोग्य सेवेतील डॉक्टर व सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरक्षा साहित्य पीपीई किट खरेदी केले होते. त्यामधील काही साहित्य हे महापालिकेला प्राप्त झाले होते. सदर साहित्य वाटप झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे साहित्य मिळालं नसल्याची तक्रार वारंवार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नवनियुक्त आयुक्त त्र्यंबका सर व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी भांडार कक्षाची तपासणी करत भांडाफोड केलाय की महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षासाठीचे पीपीई किट दडवून ठेवण्यात आले. या प्रकरणी आयुक्तांनी दोघा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्यात. तर आयुक्त त्र्यंबका सर यांनी वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षात जाऊन पाहणी केली असता 3,500 पीपीई किट, 20,000 मास्क, 2,000 M95 मास्क, फेस शिल्ड मास्क, औषधे, गोळ्या, सॅनिटायझर, थर्मल मीटर असे सामान गोदामात पडून असल्याचे समोर आले. आयुक्तांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. या प्रकारानंतर आयुक्तांनी या दोघांनाही नोटिसा बजावल्या असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले. औषध साठा हा मागील 2-1 महिन्यात वेगळा भेटला आलेला असतो. वितरण त्याचं योग्य होत नव्हतं. वितरण करणारा जो मेन अधिकारी होता ठाकूर म्हणून, ते राजा टाकून धुळ्याला निघून गेले होते. दुसरा माणूस पण त्यातला एक अधिकारी होता, तो व्यवस्थित काम करत नव्हता. त्यामुळे आम्ही स्वतः त्या संपूर्ण औषध साठा पंचनामा करून व्यवस्थित किती आहे काय त्याची तपासणी केली आणि हे जे दोन अधिकारी याच्यात उतरे केली तर त्यांना आपण बडतर्फ करायची कारवाई चालू केली. सध्या मालेगाव महापालिकेकडे एकत्रित औषध साठा किती आहे याची आज पूर्ण पाहणी केली असता आपल्याकडे याचे जवळ पीपीपी 3,500 आसपास पीपीपी आहे. ये 95 मास्क जवळ 1,000-2,000 पुढं शिल्लक आहेत. 3-layer मास्क 20,000 जास्त आहेत. जे कर्मचाऱ्यांना आपण शील्ड लावायला जातो पुढं, ते शील्ड पण आपले 1,000 जास्त आहेत. सॅनिटेशनच्या बॉटल्स पण 3,000-4,000 पुढं आहे. अशा प्रकारचा बराच मोठा औषध साठा इक्विपमेंट्स आपल्याकडं अवेलेबल आहेत. आपण सर्व दवाखान्यामध्ये ज्या सर्व्हिसेस देतो तर त्या सर्व दवाखान्याच्या सर्व्हिसेससाठी आपण सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत. तसेच फील्डवरती आपले जे सफाई कर्मचारी स्प्रेइंग फॉगिंगचं आपण आता मोहीम चालू केली. तसेच महापालिकेने आज त्या 11 ॲम्ब्युलन्स चालू केलेल्या आहेत. जर ज्या 11 ॲम्ब्युलन्स आपण चालू केलेल्या आहेत त्या ॲम्ब्युलन्सवरील जे ड्रायव्हर्स आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्या सर्वांना सुरक्षित सर्व साधनं आपण पुरवत आहोत. इव्हन जो प्रत्येक सफाई कर्मचारी जे आहेत त्यालासुद्धा हँडग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर बॉटल ह्या पुरवण्याचा आपण प्रयत्न पुरेपूर नियोजनात आता आम्ही सगळ्यासाठी एकत्रित पाहणी केली. आज त्यातून आम्ही सर्व याचं नियोजन करत आहोत. या कामात ज्या अधिकारी कुत्रे करतील यांच्यावर एक आम्ही 188 पोलीसकडे दाखल करत आहोत. याच्यानंतरही पण अधिक मोठ्या प्रमाणात जे कसूर असतील त्यांची आम्ही बडतर्फ करायची पण कारवाई चालू केलेली आहे. मॅन न्यूज ब्युरो, नाशिक.